बातमी सोलापूरमधून। सोलापूरच्या बार्शीत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे द्राक्षाची बाग भुईसपाट झालेली आहे। श्रीपाद पिंपरीतील अशोक पिंगळे या शेतकऱ्याच्या 2 एकरातील द्राक्षबागेचं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या द्राक्षबागेला वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचं जवळपास 18 ते 20 लाखांचं नुकसान झालंय। माझी 2 एकर सुपरसोनाकाची बाग आहे। कालच्या वादळामध्ये ती जमीनदोस्त झाली, त्यामुळं माझं चालू मध्ये 45 टन बागावर लोड होता। तरी सदर माझं 18 ते 20 लाख रुपये नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी 7 लाख रुपये मी खर्च केलेला या चालू वर्षामध्ये।